नमस्कार आणि योकार प्राइम टीव्हीच्या सगळ्या व्हिवर्सांक आणि आयची प्राइम इव्हनिंग अपडेट आम्ही सुरू करतात. सगळ्यात पहिली अक्षय सावडेकराकडे वयता. थंय कंप्लीट वातावरण तापलेले असा आणि थंय त्या सायडीन डबल ट्रॅकिंगाचा विषय आणि स्पेशली म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी झाडा कापपाचो विषय असा मोले माटरात आणि ती सगळी एरिया जी आहात त्याच्या खातीर आयज मिटींग चालू असा. त्याची अपडेट घेऊया. अक्षय सावडेकर आता एक्झॅक्टली सध्या लाईव्ह थंय मिटींग चालू असा. सो आताचे थंय स्टेटस किती असा ते त्याच्याकडे विचारूया आणि कोविडच्या संबंधाने उलया. अक्षय किती परिस्थिती आहे सध्या थंय मिटींगेची? सर मिटींगे परिस्थिती म्हणजे मिटींग 10-15 मिनिटं पहिले आम्ही फाटल्या पळयता बॅकग्राऊंड चालू असा. भीतर पावसकार पीडब्ल्यू मिनिस्टर तसेच निलेश काब्राल इलेक्ट्रिसिटी पॉवर मिनिस्टर तसेच मोलेचे सरपंच सावड्डेचे सरपंच दाबाळचे सरपंच डेप्युटी सरपंच आणि हांगा गावचे लोक असा आणि हांगा सध्या बसाबशी चालू असा लोकांची. तसेच दीपक पावसकरान सांगितलं असा जो प्रोजेक्ट येतो गावच्या लोकां खातीर बेनिफिट असा आणि तशी त्यांची चर्चा चालू असा. तो दीपक पावसकर आता म्हणले असा त्यांना जॉब क्रिएट जातले म्हणता आणि कोणी हांगा ओपोज करचो न्ही म्हणता अख्खी गोंया खातीर. जर तर 400 kV जी छत्तीसगडच्यान लायट येता जाल्यार ती तांच्यांनी कर्नाटका सुद्धा हाडिल्ली ना म्हणटा तांच्यांनी सोडले आणि गोंयकार किती हाडिता काय म्हणटा आणि जे एनजीओ हांगा येता आणि मोदी फूट घालता हातूंत भितर एनजीओन मातशें हे करचें म्हणटा आणि तशी काय हे ना म्हणटा. आता मिटींग सध्या वादाची वाद चालू असा. जेन्ना दीपक पावसकर उलोवपाक तांच्यांनी तांचे जे कोण कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना उलोवपाक माहिती दिवपाक सांगितले लोकांनी नाका म्हणले त्यांना नाका लोकप्रतिनिधी उलयतले म्हणून. आता लोकप्रतिनिधीची भासाभास चालू असा. आता दीपक पावसकर उलयताले आता फाटल्यान निलेश काब्राल उलयता सर आणि सर हो इशू आता एक अर्धवर तरी म्हाका दिसता हो इशू अर्धवर तरी तापतलो आणि पळोवया हाजे रिझल्ट किती येतो सर मागीर पळोवया आणि हाजेर आम्ही तुमकां रिझल्ट किती येतो हाजेर मागीर आम दितले. सर आम तुमकां एक बेश्टी झलक दाखयता आम तांचेर एक बारीकशी बेश्टी. ओके भरपूर लोक आहात. अक्षय कितले लोक असतले थंय अदमास? ओके सर हांगा पेट्टा हांगा सर चालू असा जोरान लोकांनी हे चालू असा आणि तसे दीपक पावसकरान सांगला आरजी मेंबर्सांचेर सामको हल्लाबोल केल्लो असा. आरजी मेंबर्स जे असा तांचेर सामको हल्लाबोल सोडून दिल्ले असा. आरजी मेंबर्स जे येतात ते तात्पुरते येतात आणि झगडी पेटोवन वता म्हणटा. आमचो गाव असा तो धारबांदोडे केन्ना झगडी जाल ना एक पोलीस स्टेशनार पुळी पोलीसार अजूनही बरे कंप्लेंट ना आणि आरजी मेंबर येतात आणि हांगा वाट लायता म्हणटा सर तांचे हे असा. तसे सर आयची कोविड अपडेट आमच्या घेऊया. कुडचडे हांगा सर 7 केसी असोळडा हांगा 8 केसी पंचवाडी हांगा 1 केसी दाबाळ हांगा 1 केस टोटल 17 केस जाल्ले आसा. तशेंच PSC केपिया रिवणा हांगा 4 केस शिरवय हांगा 1 केस आंबावले हांगा 1 केस कोल्यामुड्डे हांगा 1 केस तांबडे हांगा 1 केस आनी मळखणे हांगा 1 केस 9 केस आनी 2 रिकवर जाल्ले आसा. विषय भरपूर थंय वातावरण वाढत चालले असा. यू हॅव टू जॉईन देअर एंड हे रिपोर्ट घेऊन परत लाईव्ह आमच्या फेसबुक पेजीर किंवा चॅनलाचेर येतले. थँक्यू व्हेरी मच अक्षय. मागीर परत तुझ्याकडे कनेक्ट जाता इफ पॉसिबल. सध्या आम्ही अक्षया कडल्यान मूव आउट जाऊया. ही अपडेट आशिल्ली. सध्या मिटींग चालू असा आणि त्या मिटींगेचो आउटपुट किती जातलो ते आमकां खबर ना. त्याच्या उपरांत जो आउटपुट आता तुमच्या कडल्यान आता अक्षया कडल्यान आम्ही प्रसादाकडे या. पेडण्या वाठाराची परिस्थिती पळोवया. प्रसाद पेडण्या वाठाराची किती परिस्थिती? परिस्थिती हा म्हटलं सर पेडणे पहिली घेऊया सर कोविड अपडेट. आज सर पेडण्यान सर टोटल 9 केसी मिळाला. तिथून सर पारसे 2 मिळाला, विरनोडा 2, पालये 4 आणि आरांबोले असे सर टोटल 9 केसी मिळाला. तसेच सर शिवोली पळसूत झालं सर शिवोलेम सर टोटल 20 केसी मिळाला. प्रॉपर शिवोलेम 8 मिळाला, अंजुना 8 मिळाला आणि काणक्या 4 मिळाला. हे झाले सर कोविड अपडेट. तसेच सर जे पेडण्याचे जे कोविड सेंटर करपाचे असले सावळवाडा ग्रावडा ते अजून खंय तरी जायना असे दिसतात की लोकांचो डिमांड आलो की बेगीतले बेगीन जावचे कित्याक लागून की दिसान दीस सर केसी वाढत हा त्या कारणान सर जर हांगा जर कोविड सेंटर जाल्ले जाल्यार अजून बरं आले. पण झाले 2 वीक झाले की स्टार्ट करता पण अजून खंय त्याचे नावूच ना. आता जो मांद्रेचा MLA त्याका कोविड पॉझिटिव्ह मिळालो त्याची सर हेल्थ आता स्टेबल हा आणि रिकव्हरी चालू हा तिची सर. ओके ओके प्रसाद व्हॉट इज द स्टेटस ऑफ लोकांची परिस्थिती? म्हणजे आता सकाळी काल तुवें सांगिल्लें तर रस्तो हे झालो आणि उदकातल्यान लोक बायक घेऊन उदकान भरपूर उदकातल्यान पासार जाता आणि थंय खूप त्रास जाता. पण सध्या त्याचे स्टेटस किती झाला त्याचे किती सरकारान केले ते ऍक्शन घेतल्या का? सरकारान केला म्हणजे सर ते जे MURचे जे कॉन्ट्रॅक्टर आहात सर त्यांच्यानी सर
उदकाक वचोंक तशें म्हणल्यार टेम्पररी तेंच्यानी ते माती घातलेली आहा थंय आनी तेचेर जी खडी खडी घालून तेचेर लेवलिंग केले जितले जितले उदक भरता ते उदक वचपाची सध्या टेम्पररी केली. म्यूट झालं परत म्यूट झालं प्रसाद. ना जाल्यार सर ते जर हे करूंक ना जाल्यार सर परत परत अशे त्रास जातले आनी रातचो जर काळोखान थंय कांय दिश्टी पडना. सो कितें कोण स्पिडीन येयलो कितें जालें जाल्यार तेका आनी मदीं खड्डे पडलेला रोडाचे. सो हेचेर कितें तरी बेगीतले बेगीन सरकारान एक्शन घेवची. ओके ओके प्रसाद थँक्यू. लोकांक त्रास जायत रावतले. येस येस बरोबर. एक्शन बेगीनच जावंक जाय नाल्यार एक्सिडंट जावपाक शकता किंवा आनी खंय परिस्थिती तेजी गंभीर आसा. येस थँक्यू प्रसाद फॉर युअर अपडेट. पेडण्याच्या न्ही आशिल्ले आमचे अपडेट प्रसादा कडल्यान. आता आम्ही प्रसादा कडल्यान म्हापशा या. रेणुका आमच्या बरोबर म्हापशाची अपडेट घेऊन. रेणुका म्हापशाचे स्टेटस आसा म्हापशाची परिस्थिती कितें? सर आयज म्हापसा हांगा सर सेवा सप्ताह प्रोग्राम आशिल्लो म्हापसा गार्डनान बाय ट्री प्लांटेशन. म्हापशाचो आमदार जोशवा आसलो आनी बाकीचे काउंसिलर प्रेजेंट आसले. तेंच्यानी आयज बुस्टिंग टॅबलेट फेस मास्क सॅनिटायझर हे म्हापसा फायर स्टेशनान बॉस्को हांकां बॉस्को फेर्रांव इन्चार्ज ऑफ फायर स्टेशन आनी PSI आशिष शिरुगा हांकां दिला म्हापसा पुलीस स्टेशन. तशेंच सर आज NCPची आयज प्रेस कॉन्फरन्स आशिल्ली. NCPचो जनरल सेक्रेटरी संजय बर्डे हांणी म्हटला की जशें की CMAN अनाउंस केला की आतां स्कुलां स्टार्ट जातली आनी पळयता जाल्यार कोवीड केसीस वाडत आहा आनी असल्यांनी हितून स्कुलां स्टार्ट जाता. तो विचारता की CMAC आमच्या कन्सर्न ऑथोरिटी की ह्या भुरग्यांच्या हेल्था वांगडा की खेळता कितें हे गव्हर्मेंट. तशें म्हटलां की तुमी आतां इस्कॉलां स्टार्ट करता तें बरें आसा म्हणटा. तुमी पयली असेंब्ली सेशन स्टार्ट करात तितून पयली आमची क्वेश्चनां मांडा मागीर आमची भुरग्यांची स्कुलां स्टार्ट करा. तशेंच आनी आरोप लायला की बाकीचे स्कूल्स आहा पळय ते आतां पेरंट्सा कडे रिक्वेस्ट पेरंट्सा कडे फोर्सफुली नोटीस मागता की त्या स्कुलांचे भुरगे धाडटा तेंचे रिस्पॉन्सिबल स्कूल घेवचे ना खंय घेवचे ना खंय. सपोज तर अशे खंयचेय स्कूल अशे नोटीस मागता तर NCP हांच्यानी रिक्वेस्ट केला पेरंट्साक तेंकां डायरेक्टली हांच्या कडेन येवन कंप्लेन करची. जाता इतले हेच्या हेजेर सोल्युशन काडटले. तशेंच हितून आनीक म्हटला की तशेंच म्हटला की CMAN आनी आमच्या CMAN आनी आमच्या हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे त्या दोगांनी हांकां सरकार चलोवंक जायना म्हणून हांच्यानी बेगींतल्या बेगीन रिझायन करचे आनी कोवीड केसीस वाडत चल्ला. तशेंच आयची कोवीड अपडेट आहा म्हापसा ऑल्दोना हांगासर 16 आनी म्हापसा हांगासर 11 केसीस. ओके रेणुका म्हापशा मार्केट जे आहा तेजेर कितें फुडें डिसिजन जाला? पयर मर्चंट असोसिएशन तेंच्यानी मागिल्लें की म्हापशाचो बाजार सुरू करचो SOPs फॉलो करून मार्केट सुरू करचें. सो तेजेर फुडें कितें? जो पर्यंत SOP लागला सर तो पर्यंत आमचे म्हापशाचे विकली मार्केट स्टार्ट जावचे ना अशें स्पश्टपणे रायन रंगाजन सांगला सर. जो मेरेन फायनल SOPs डिसाइड जायना तो मेरेन जावपाक ना सर. ओके रेणुका थँक्यू वेरी मच फॉर युअर अपडेट. वील मूव आउट फ्रॉम रेणुका टू अलिशा आसा आमच्या बरोबर लाईव्ह फ्रॉम पणजेची अपडेट घेऊन. अलिशा पणजे परिस्थिती कितें आसा? पणजेचे स्टेटस कशें कितें आसा? पणजेन केसीस ज्यो वाडत चललेले आसा पणजेच्यो केसी आमी काल पळयल्यो चडश्यो केसीस काल एकाच दिसान कितल्योश्यो वाडल्यो. नंबर ऑफ पीपल ऑर नंबर ऑफ डिपार्टमेंट्स ऑर नंबर ऑफ प्लेसीस इट इज इंक्रिजींग. कॅपिटल ऑफ गोवा मेन जे कॅपिटल सिटी पणजे आनी आख्ख्या गोंयभराच्यान लोक पणजे येतात. सो हे अपडेट करप गरजे की खंयच्या डिपार्टमेंटान किंवा खंय मनीस पॉझिटिव्ह हा. पासपोर्ट ऑफिस सुद्धा सॅनिटायज केले. वॉट इज अ टुडेज अपडेट अलिशा? Yeah, to begin with, first of all, let me give an update that altogether there are 35 positive cases which have been found in Panjim today, out of which, to give you a little bit breakup, one was working at the Hotel Marriott, second Electricity Department, Panjim, and additionally, as we all are, Commercial Tax Department of Panjim, additionally, as we all are aware that there are a lot of celebrities who have come down to Goa, and there are a lot of shoots that have been taking place over the last couple of days.
in the capital city as well. There are a couple of people who have come and production houses. Also, to give you an insight, there are altogether 7 cases which from Dharma Production Mumbai, who had come to Goa for a shoot, and they were staying in the hotel nearby in Panjim, where they have tested positive. So that is one thing which is something to be worried about. This is the COVID update from my side. Back to you. Yes, Alika. Dharma Production, which has come from Mumbai for a shoot in Goa. Yes, yes, that's correct. So they have tested positive. They were positive, or how it is? Positive is Anuj Bhai Ashile. They have come positive. Right now, we are getting, as per the update that we have been getting, is that the few of them were symptomatic, and as a matter of fact, that they underwent a test in Goa, and we got to learn around 7 crew members. We do not know the exact names, but a little bit inside, what I'm getting to know is that they are very young, around 30s, in their 30s, and they have been tested positive, around 7 people from crew. Okay. Okay, yes, Alisha, thank you very much. COVID update phone, I'm going to call it again. Kitlo Kisi, Vadet Salas, and especially tourism, Khatir open Zala, shooting Khatir Goa open Zala, borders open Zala. So, Akya Jagatlan look, Angata shooting a good at a point. Hanga cases positive that I take Kachan case, given at Ayoik Prashna, which we are not clear about. They are already positive as an Angayan symptoms, Tenkadistan, Angata positive at Amka. Care Gopaza Khatri, SOP stronger, Pugza is Sarkaran. कि बायलेन जर कोण मनीस येता तेका टेस्ट करप हे बंद केल्ले आसा पण खंय तरी हे जर वाढत चालले आसा आणि गोयकारांक त्याचा जर खंय तरी इफेक्ट जाता जाल्यार एसओपीचेर लक्ष घालपाची गरज आसा. आता आम्ही अलिशा कडल्यान मूव जाऊया मडगाव या साऊथ गोवा. गौरंग आसा आमच्या बरोबर लाईव्ह कनेक्टेड. गौरंग, मडगाव किरें स्टेटस आसा? साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुरू जावपाचे आशिल्ले, किरें स्टेटस आसा? तेजेर सुरू जाता काय केन्ना सुरू जातले? आयज एक्चुअली सॅटरडे म्हणिल्ले त्यांच्यानी. सो इज इट गेटिंग स्टार्टेड फ्रॉम टुडे? आणि केसीसाच्यो मडगावची परिस्थिती किती आहे? बरं, मडगाव सालसेतीक जवळजवळ 700 केसी ऍक्टिव्ह असतात. तातूंत भितर 446 केसी मडगावात असतात. साऊथ गोवा हॉस्पिटलात आता हेल्थ मिनिस्टर आता थोड्या वेळान व्हिजीट करपाचे असतात सक सुमार. ताजे नंतर ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर करतले की म्हणजे कंडिशन कशी असा, खंयचे खंयचे स्टार्ट करतले, खंयचे खंयचे वाढ स्टार्ट करतले, कितें तयारी तांगेली जोरान चालू असा. तयारी चालू असा फूल, आणि म्हणजे एक वाढ काल सांगितलं त्या भशेन रेडी असा, फूल रेडी असा. आणि आज सांजे ते डिक्लेअर करतले सक सुमार किती बाकीचे कसे असते तयारी. काल एक रेड झाली, जी कंप्लेन फाईल केली गोवा कॅनान, त्याच्या नंतर गोवा कॅनान कंप्लेन फाईल केली लिगल मेट्रोलॉजी आणि एक एफडीए कडेन. त्याच्या नंतर दोन फार्मासीचे रेड मारल्यो नावेली. सो ऑक्सिमीटर इम्पोर्टेड ऑक्सिमीटर 195 समोर, मास्क N95 मास्क आणि 12 स्टीम इनहेलर ते अटॅच केले असतात आणि रेडीक भीतर. सो आणि कंप्लेन केली गोवा कॅनान, त्यांनी सांगितले की ते रुल्सा प्रमाणे ना. ओके, सो त्यांची जे रेड मारले त्या रेडान त्यांना इट इज अ इलिगॅलिटीज फाइंड आउट झाले का? व्हॉट व्हॉट एक्झॅक्टली देयर म्हणजे अटॅच केले आता जे वायोलेटिंग पॅकेजिंग कमोडिटीज. ओके, आणि दुसरे म्हणल्यार ताजे मुखार आम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरान आज डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनान साऊथ गोवा एक रॅली जावपा आशिल्ली अवेअरनेस अगेन्स्ट कोल ट्रान्सपोर्टेशन अँड कोल पोल्युशन जी ऑर्गनाय माजर्डा जावपा आशिल्ली तिका लास्ट मिनिटाक परमिशन रिजेक्ट केले. म्हणजे सगळी तयारी त्यांची झाली करपाची पण लास्ट मिनिटाक डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनान हाजे परमिशन रिजेक्ट केले. नंतर चिंचोणे आज एक पहिली परमिशन दिले आणि परमिशन वॉज ऑन होल्ड, लास्ट मिनिट सुद्धा होल्डार आशिले आणि मागीर ते रिजेक्ट म्हणे केले. नंतर चिंचोण्याचे ना मिटींग झाली ना कॅन्सल झाली. रेव्होल्युशनरी गोवन्साचेर जो एंट्री त्यांचा चीफ असा रेव्होल्युशनरी गोवन्साचो मनोज परब आणि त्याचे तक्तीक जण पार्टनर विरेश बोरकर, त्यांचेर जी सरकारान जे सेक्शन लायल्यात ती त्यांची एंट्री ना वाळपय विलेजी भितर, मेहुले विलेजी भितर जे आयटी प्रोजेक्ट जाता ताजो प्रोटेस्ट करपा लागून एक मिटींग टायप स्मॉल मोर्चा टायप झालो चिंचोणे चर्ची कडेन. तातूंत भितर खुबशे गोंयकार म्हणजे चिंचोणेचे तांकां सपोर्ट करपाक लागून तांणी सरकारा कडेन मागला बेगीचे बेगीन हे काडचे, तांचेर जी सेक्शन लायल्यात ती काडची आनी ती म्हणटात टोटल दडपशाही म्हणटात. ओके, म्हणजे रेव्होल्युशनर गोवन्साचे सपोर्टर जे आहात त्यांच्यानी थंय प्रोटेस्ट केला त्याच्या बद्दल जे त्यांना प्रोटेस्ट केला 70 जे बॅन केला त्यांना भितर असपाय ताजेर प्रोटेस्ट केला. ताजेर प्रोटेस्ट केला एक्झॅक्टली, त्यांनी सांगला आणि ती सेक्शन लायल्यात त्यांचेर
ती म्हणतात ते म्हणतात अपोज करतात म्हणून हे लायलं म्हणतात सरकारात अपोज करतो म्हणून हे लायला सेक्शन लायल्यात आणि दिस इज अ दडपशाही म्हणजे हुकुमशाही करता असे म्हणते म्हणतात. गोकुवेदाची एक प्रेस कॉन्फरन्स झाली गोकुवेदाचं जनरल सेक्रेटरी रुपेश वेळीप हाने डिमांड केला की सरकारान जो कमिशन असा एसटी कमिशन तांचे ताजेर रिटायर्ड जज अपॉइंट करचो ना तर पॉलिटिकल अपॉइंटमेंट करतो न्ही सरकार आज पर्यंत पॉलिटिकल अपॉइंटमेंट करीत आयलो म्हणतो कोणाक तरी आपल्याले कार्यकर्त्याक ऍडजस्ट करून ताजेर हे करतात थंय म्हणटा ताजे हाजे प्रमाणे की रिटायर्ड जजच असपा जाय कोर्टाचो. ओके येस गौरंग थँक्यू व्हेरी मच फॉर युअर अपडेट. गौरंग खुबश्यो गजाली घडल्यो साऊथ गोवान आयज रेव्होल्युशनरी गोवन्स म्हण चिंचणीच्या भायर तेंच्यांनी गेले साऊथ गोवा मेजर म्हाका दिसता साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तेजे ते स्टार्ट करतकूनी खुबशे लोकांक रिलीफ मेळटले जे केसीस इतले वाढलेले आसा. थँक्यू गौरंग. आता गौरंगा कडल्यान आमी रुपेश बरोबर कनेक्ट जाल्लो आसा आमच्या बरोबर आता रुपेश आसा ऑनलाईन आता आम्ही रुपेशा कडे उलया. रुपेश सध्या परिस्थिती किती आसा ओव्हरऑल सिच्युएशन पॉलिटिकल किती आसा. आज रोहन कवटेन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काल आम्ही जो मुद्दा काढलेलो पण की पर्वरीचो जो फुल टाइम डॉक्टर वॉज विथ पीएचसी हॅज बीन ट्रान्सफर्ड टू सांगे आणि जो कांदोळेचो डॉक्टर असा पण तो कांदोळेच्यान हांगा ताका एक्स्ट्रा चार्ज दिलो असा. एका वटेन पर्वरी हॅज बिकम अ हॉटबेड फॉर कोरोना व्हायरस जाल्यार दुसऱ्या वटेन ही गजाल झाला. एक आणि महत्वाचा जजमेंट झाला हायकोर्टान मडगाव 2009 बॉम्ब ब्लास्ट केसीन जे आरोपी आशिले त्यांना स्पेशल कोर्टान तांकां एक्विट केल्ले निर्दोश केल्ले ते आज हायकोर्टान ती वर्डीक अपेल्ड केल्या म्हणजे तांकां निर्दोशूच आसा अशें सांगला. स्पेशल कोर्टान एक स्ट्रिक्चर पास केल्ले एनआयएचेर की ते जे इन्वेस्टिगेशन झाले ते वॉज विथ मॅलिफाइड इंटेन्शन्स म्हणून हायकोर्टान सांगले की इट इज नॉट मॅलिफाइड म्हणून एनआयएचे जे इन्वेस्टिगेशन आसा ते महत्वाचे झाले. बॉम्ब स्फोट झालो हे खरो पण सगळे आरोपी निर्दोश बॉम्ब स्फोट कोणे केलो हे कळपा खातीर आता सध्या परत इन्व्हेस्टिगेशन मे बी द केस हॅज डायड डाऊन. 2009 एव्हरीवन विल नो की नरकासुराच्या वेळा सगळ्यात वडलो बॉम्ब स्फोट झाला आणि सनातन संस्थेचेर त्यांना रडार. ओके रुपेश थँक्यू व्हेरी मच. अपडेट मेळ्ळी आमकां नेटवर्काचो इशू आहा तरी वी गॉट टू हियर थिंग्स लाईक रोहन कोर्टेची अपडेट तुम्ही दिली इवन दीस अबाउट दीस केस. थँक्यू व्हेरी मच रुपेश. आता रुपेशा कडल्यान हा वळटा अमिता कडे. अमित कनेक्ट झाला आता आमकां. अमित सांग्याच्यान व्हॉट इज अपडेट आणि कोविडचे सिच्युएशन किती असा सांग्या परिस्थिती सांग्या वाटारात आणि व्हॉट आर द अदर थिंग विच यू हॅव इन युअर किटी अपार्ट फ्रॉम सांगे ऑल्सो तुझ्याकडे किती अपडेट असा ती दिवची. संदीप सांग्यार टोटल ओव्हरऑल जो कोविड केसी असा ऍक्टिव्ह असा 74 असा आज दिसाक 12 केसी मेळिल्ले असा तितूक बाजारवाडा 3 असा कोटाले 2 पाजीमळ 1 तारीमळ 1 खैरी काटो 3 आणि काल्या पंचायतीक 2 ओव्हरऑल 306 असा. ह्या भायर संदीप आयज साकून जेन्ना आमी हेजे जे कोविडाचे बद्दल उलयतले काणकोणा सावन थोडी डिटेल आमकां कोविडाचे बाबतीत मेळिल्ली आसा. जेन्ना ओव्हरऑल काणकोणा एरियेक ओव्हरऑल एक्टीव केसी 320 आसा. आयच्या दिसा एक्टीव केसी ज्यो मेळ्या 112 आसा आनी टोटल आजून पर्यंत काणकोण एरियेक जे डेड जाले 3 आसा. स्पेसिफीक गांव वायज जेन्ना डिटेल आमकां मंडे साकून जे कोण हेल्थ ऑफिसर असा त्याने मंडे सावन दिता म्हणल्यार की एक्झॅक्टली जो फिगर खंयची खंयची एरिया असा तो दिवना पण एक्टीव केसीच्या आयच बद्दल जो फिगर असा तो दिल्लो असा. बाकीचे सांग्याच्या बाबतीत उलयतले जाल्यार जे आम्ही म्हणला शुगर केन इश्यू तापत असा फाल्यां मिटींग असा. काल जे क्रेडिट असा जी शुगर केन फाटले दिसा जी मिटींग जाल्ली वाड्या तेजे काल एक मेमोरंडम जो सीएमा कडे गेल्ले काल डेलिगेशन सीएमाचे अपॉइंटमेंट जाल्ली त्यांना सीएमान दोन गोष्टी क्लियर केल्या. जो स्टँडींग क्रॉप असा तो खंय जो सपोर्ट प्राईस असा तो दित म्हण सांगला. जेन्ना जी शुगर फॅक्टरी जी असा आणि ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट दोन वेगवेगळी खाती असा. जेन्ना आम्ही गोविंद गावडे जे शुगर केन फॅक्टरीचे जे खाते त्याचे कडे असा आणि ऍग्रिकल्चर बापू कडे दोन्ही जी खाती असा एक कडे हाडून हेजेर खंय विचार करतलो असं सीएमान काल त्यांना सांगितलं असा. फाल्यां प्रसाद जेन्ना मिटींग सकाळी प्रसादाची शेतकऱ्यां बरोबर मिटींग असा एक्झॅक्ट किती सिच्युएशन ते आमकां फाल्यां कळटले. दुसरो इशू म्हणल्यार जेन्ना अनेक आमी इशू जेन्ना फाटले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो प्रॉब्लम जो काजूर एरियेक खैरी कट्टो म्हणून एक गांव असा कल्लाय वाठारांत 3 वर्सां जाली एक झाड आसले झाड एलटी आणि एसटी लायनी दोन्ही झाडां पडल्यान गेले पण गांवच्या लोकांनी सांगले पंचान सांगले पण खंय तरी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे झाड कट जायना. 25 खामियाची असा की स्लंटींग पोजन 3 वर्सांनंतर आम्ही इश्यू रेज केलो आणि काल इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे कामगार आयले एसटी आणि एलटी लायनीच्या गांवांक
गांवची लोकां घेवन काल झाडकट जाली म्हणल्यार खंय तरी 3 वर्सांनी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे कामगार आसात जागे जाले आनी जो प्रॉब्लम आसलो खैरीकट ह्या गांवांत कल्ला वाठारांत तो काल सॉल्व जाला म्हणल्यार खंय तरी डिपार्टमेंट आमची जे इश्यू घेवन एक्ट करपाक लागला. सांग्याची बद्दल आनी काणकोणची बद्दल संदीप आयज इतलेच आसा. ओवर टू यू. येस थँक्यू अमित. डेफिनेटली खंय तरी काम जाता हे इम्पॉर्टंट आसा कोणाचे खातीर जावं ते पण लोकांचे कामां जाता आणि लोकांचे खंय तरी. संदीप त्याची पहिला एक मेजर विसरलो जेव्हा सेवा सप्ताह चालू आसा हांव सुभाष फळदेसायन आज तिसऱ्या दिसा कंटिन्यू प्रोग्राम केल्लो आसा सांगे म्युनिसिपल वाठारांत. आज त्यांना क्लिननेस ड्राईव्ह केला डेप्युटी कलेक्टराचे ऑफिस मामलेदार ऑफिस बाजारवाडा बाकीचे सराउंडिंग सगळे सांगे म्युनिसिपल एरिया आसा थंय सुभाष फळदेसाय मेन रोलाक आसलो. त्याच्या नंतर जो प्रेसिडेंट आसा सांगेचो ब्लॉक प्रेसिडेंट नवनाथ नायक कार्यकर्ते जोरान आज तेणी क्लिननेस केला या वाठाराक आणि फाल्यां झाडं वाटपाचो प्रोग्राम बाकीचे 7 पंचायतीन आसा इनपुट आमकां भाजप मंडळा कडल्यान मेळ्ळा हो कंटिन्युअसली तिसरो दीस आसा सुभाष फळदेसायन हो एक्टिविटी केल्ली आसा जो सेवा सप्ताह चालू आसा नरेंद्र मोदीच्या बर्थडेच्या निमतान आयच्या दिसा इतले. संदीप ओवर टू यू. येस अमित थँक्यू व्हेरी मच. बऱ्यो गजाली घडटा एक एक थिंग्स विच आर गेटिंग इम्प्रूव्ड आणि लोकांची कामं जातात तितलेच प्राईम टीव्ही तेच करपाक जाय की वी लाईक टू बी अ ब्रिज इन बिटवीन पीपल अँड गव्हर्नमेंट. थँक्यू व्हेरी मच अमित. असेच अपडेट घेऊन आम्ही परत तुमच्या फुड्यान येतले. हे आशिले थोडे अपडेट्स जे आयच्या घडयेक आमच्या मेरेन जे किती इन्फॉर्मेशन आहात ती आम्ही तुमच्या मेरेन पावली. दुसरो मेजर आणि एक गजल आहात ती प्रायव्हेट हॉस्पिटल्स तेजेरूय सीएमान उत्तर दिला की बाय वेनसडे दे वील हॅव अ मिटींग आणि तेजेर परत चर्चा जातली की जे कोविड संदर्भात जे हॉस्पिटल चार्ज करतात पैसे आणि जी रेट असतात आणि जी ओव्हरऑल प्रायव्हेट हॉस्पिटलची जी रेट असा जी विषय चलिल्लो तेजेर डिस्कशन जातले आणि वेनसडे मेरेन तेजेर डिसिजन जातले. अशेच अपडेट घेऊन आता साऊथ गोवाचे विश्वजीत राणे उलोवपाचे आहात ते आमच्या न्यूज बुलेटिनातल्यान तुमकां पळोवपाक मेळटले. आप प्रेस कॉन्फरन्स आहात तेजे अपडेट आमकां बुलेटिनातल्यान मेळोवंक मेळटले. आता मेरेन जे किती गजल घडल्या ती आम्ही तुमच्या मेरेन पावली. अशेच अपडेट घेऊन फाल्यां परत तुमच्या फुड्यान येतले. पळयत राहत तुमचो आवडतो चॅनल प्राईम टीव्ही.